हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स येथे आपण खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकणार आहोत फ्रेंड्स आपण जेव्हा मराठी शिकलो तेव्हा काय आपण सुरुवातीला ग्रामरच शिकलेलं नाही आहे आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपल्या घरच्या मंडळींनी ती भाषा अनुकरणातून शिकवली आहे ते कसे बोलतात त्याचा उच्चार कसा करतात यामधून आपण मराठी भाषा शिकलो आहोत जर अनुकरणातून आपण मराठी भाषा शिकू शकतो तर इंग्रजी भाषा का नाही शिकणार तर म्हणूनच लर्निंग स्कूल मराठी हे चॅनल आपल्यासाठीच येथे आपण रोज शब्दांचा वाक्यांचा सराव करणार आहोत आणि त्या सरावातून आपण आपली इंग्रजी भाषा सुधारणार आहोत चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत काही क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर म्हणजे आपल्याला जर एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तो इंग्रजीतून कसा विचारायचा आणि जर कोणी आपल्याला इंग्रजीतून प्रश्न विचारला चा? तर त्याचं इंग्रजीतून उत्तर कसं द्यायचं याचा सराव आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत जर अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तो तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे वॉट डू यू वॉन्ट तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे आय वॉन्ट अ ग्लास ऑफ मिल्क आय वॉन्ट अ ग्लास ऑफ मिल्क मला एक पेला दूध पाहिजे वॉट डू यू वॉन्ट टू से वॉट डू यू वॉन्ट टू से तुला काय म्हणायचे आहे नथिंग नथिंग काही नाही व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर नेम तुझे नाव काय आहे आय एम विश्वासराव आय एम विश्वासराव माझे नाव विश्वासराव आहे हू आर यू तुम्ही कोण आहात आय एम एन इंडियन आय एम एन इंडियन मी एक भारतीय आहे हू कॅन डू धीस वर्क हे काम कोण करू शकेल हु इज द ऑनर ऑफ दिस हाऊस हु इज द ऑनर ऑफ दिस हाऊस हे घर कोणाच्या मालकीचे आहे माय फादर हे माझ्या वडिलांचे घर आहे हू ड सी वॉन्ट टू मीट तिला कोणाला भेटायचं आहे तिला कोणाला भेटायचं आहे तिला आपल्या आईला भेटायचं आहे सी वॉन्ट्स टू सी हर मदर हाऊ डज ही गो टू स्कूल हाऊ डज ही गो टू स्कूल तो शाळेत कसा जातो ही गोज टू स्कूल बाय बस तो बसमधून शाळेत जातो तो बसमधून शाळेत जातो हाऊ ओल्ड इजी वन तुमच्या मुलाचे वय काय आहे हीज एट इयर्स ओल्ड हीज एट इयर्स ओल्ड तो आठ वर्षाचा आहे हाऊ डीड यू गो टू मुंबई हाऊ डीड यू गो टू मुंबई तू मुंबईला कसा गेलास आय वेंट टू मुंबई बाय ट्रेन आय वेंट टू मुंबई बाय ट्रेन मी मुंबईला आगगाडीने गेलो हाऊ वॉज युअर हेल्थ इन कोलकत्ता कलकत्त्याला तुमची प्रकृती कशी होती कलकत्त्याला तुमची प्रकृती कशी होती हाऊ डीड यू रिटर्न तू परत कसा आलास तू परत कसा आलास विच फिल्म विल यू सी ऑन संडे विच फिल्म विल यू सी ऑन संडे तू रविवारी कोणता सिनेमा पाहणार आहेस आय माइट सी टायगर मी टायगर पाहणार आहे विच इज युअर फेवरेट बुक विच इज युअर फेवरेट बुक तुझे आवडते पुस्तक कोणते माय फेवरेट बुक इज महाभारत माय फेवरेट बुक इज महाभारत महाभारत माझे आवडते पुस्तक आहे विच बुक आर यू रीडिंग विच बुक आर यू रीडिंग तू कोणते पुस्तक वाचत आहेस वेन आर यू कमिंग टू अस वेन आर यू कमिंग टू अस तू आमच्याकडे केव्हा येणार आहेस तू आमच्याकडे केव्हा येणार आहेस टू बी फ्रँक आय शॅल ओनली कम वेन आय गेट टाय खरं सांगायचे तर सवड मिळेल तेव्हाच येईल खरे सांगायचे तर सवड मिळेल तेव्हाच येईल वाय डी डंट यू आर राईट अ लेटर टू युअर फादर वाय डी डंट यू आर राईट अ लेटर टू युअर फादर तू आपल्या वडिलांना पत्र का लिहिले नाहीस तू आपल्या वडिलांना पत्र का लिहिले नाहीस बिकॉज आय डी डंट हॅव टाईम बिकॉज आय डी डंट हॅव टाईम कारण मला वेळ मिळाला नाही कारण मला वेळ मिळाला नाही वाय आर यू सिटिंग हियर वाय आर यू सिटिंग हियर तू इथे का बसला आहेस तू येथे का बसला आहेस नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय इज आराधनाज टीचर सो स्ट्रिक्ट वाय इज आराधनाज टीचर सो स्ट्रिक्ट आराधनाची अध्यापिका इतकी कडक का आहे आराधनाची अध्यापिका इतकी कडक का आहे इट इज बिकॉज सी इज इंटरेस्टेड इन द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट इट इज बिकॉज सी इज इंटरेस्टेड इन द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट आपल्या विद्यार्थिनींच्या प्रगतीची आस्था तिला वाटते म्हणून आपल्या विद्यार्थिनीच्या प्रगतीची आस्था तिला वाटते म्हणून वाय डू यू ड्रिंक ग्रीन टी डेली वाय डू यू ड्रिंक ग्रीन टी डेली तुम्ही रोज ग्रीन टी का पिता तुम्ही रोज ग्रीन टी का पिता टू मेंटेन गुड हेल्थ टू मेंटेन गुड हेल्थ माझी प्रकृती चांगली राहण्यासाठी माझी प्रकृती चांगली राहण्यासाठी वेअर कॅन आय गेट डाऊन वेअर कॅन आय गेट डाऊन मला कोठे उतरता येईल मला कोठे उतरता येईल यू कॅन गेट डाऊन ॲट शिवाजीनगर यू कॅन गेट डाऊन ॲट शिवाजी नगर तुम्हाला शिवाजीनगरला उतरता येईल फ्रॉम वेअर डीड यू बाय युअर ड्रेस फ्रॉम वेअर डीड यू बाय युअर ड्रेस तुम्ही आपला ड्रेस कोठे विकत घेतला तुम्ही आपला ड्रेस कोठे विकत घेतला वेअर डू यू वर्क वेअर डू यू वर्क तुम्ही कोठे काम करता तुम्ही कोठे काम करता आय वर्क इन अ प्रायव्हेट ऑफिस आय वर्क इन अ प्रायव्हेट ऑफिस मी एका खाजगी ऑफिसात काम करतो मी एका खाजगी ऑफिसात काम करतो हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू तुमचे वय किती आहे तुमचे वय किती आहे आय एम थर्टी इयर्स ओल्ड आय एम थर्टी इयर्स ओल्ड मी तीस वर्षाचा आहे मी तीस वर्षाचा आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं वय जे काय असेल ते घालू शकता हु विल गो टू द मार्केट हु विल गो टू द मार्केट बाजारात कोण जाईल बाजारात कोण जाईल आय विल गो आय विल गो मी तिकडे जाईल मी तिकडे जाई हाऊ इज युअर फॅमिली हाऊ इज युअर फॅमिली तुझे कुटुंब कसे आहे तुझे कुटुंब कस कसे आहे देर आर ऑल गुड दे आर ऑल गुड ते सर्व चांगले आहेत ते सर्व चांगले आहे वे आर युअर रेसिडेन्स वेरज युअर रेसिडेन्स तुमचे राहण्याचे ठिकाण कोठे आहे तुमचे राहण्याचे ठिकाण कोठे आहे ॲट संभाजीनगर ॲट संभाजीनगर माझे राहण्याचे ठिकाण संभाजीनगरला आहे हूज देअर हुज देअर तिकडे कोण आहे तिकडे कोण आहे वॉट्स द ट्रवल वॉट्स द ट्रवल काय भानगड आहे काय भानगड आहे नथिंग नथिंग काही नाही नथिंग काही नाही वॉट कॅन आय डू फॉर यू वॉट कॅन आय डू फॉर यू मी तुमचे काय काम करू मी तुमचे काय काम करू वॉट आर यू लुकिंग फॉर वॉट आर यू लुकिंग फॉर तुम्ही काय शोधत आहात तुम्ही काय शोधत आहात वाय इज द रोड क्लोजड व्हाय व्हाय इज द रोड क्लोजड व्हाय इज द रोड क्लोजड रस्ता बंद का आहे रस्ता बंद का आहे हाऊ लॉंग विल इट टेक हाऊ लाँग विल इट टेक याला किती वेळ लागेल याला किती वेळ लागेल हुज धिस जेंटलमॅन हुज धिस जेंटलमॅन हे ग्रहस्थ कोण आहेत हे गृहस्थ कोण